न्यूज लाइन अचूक वेधक। सातारा जिल्ह्यातील आणखी 7 जणांचा अहवाल आला कोरोना बाधित, तर 27 कोरोना मुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला। जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या 27 नागरिकांना आज 10 दिवसानंतर घरी सोडण्यात आले आहे। यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर मलकापूर येथील 8 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 48 व 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष व 5 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील बावधन येथील 57 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, पसरणे येथील 37 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, वडूत येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील शेंडेवाडी कुंभारगाव येथील 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील 65 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, फलटण रविवारपेठ येथील 45 वर्षीय व 27 वर्षीय महिला, 9, 6 व 4 वर्षीय बालिका व 7 वर्षाचा बालक यांचा समावेश आहे। तर 7 जणांचा अहवाल आला कोरोना बाधित। या कोरोना बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 27 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील 12 वर्षीय युवती, परंडवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1425 जण कोरोनाबाधित झाले असून त्यांपैकी 886 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 478 जण हे विविध कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे, सातारा। द न्यूज लाईन अचूक वेधक।